न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या सातबारावरती सोसायटी व बँकेचं नाव लावून शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांचं जगण्याचं साधन हे हिरावून घेतले आहे. हा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय तसेच राज्याच्या व सहकार कायद्याच्या विरोधात बँकेने व शासनाने केलेला गुन्हा असून त्या शेतकऱ्यांच्या नाशिक DCC बँकेने बेकायदेशीरपणे जप्त केलेल्या जमिनी या 15 मार्चच्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अन्यथा प्रशासनाला धारेवर धरून सातबारावरती नाव लावण्यात येतील, असा इशारा शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार यांनी नाशिक येथे दिला आहे. राज्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन नाशिक येथे केले होते. या परिषदेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज बिलमुक्ती तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात संघर्ष समितीने शासन प्रशासनाला जिल्हाधिकारी नाशिक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच नाशिक जिल्हा बँक प्रशासनाला दिले होते. त्यानिमित्ताने आज संघर्ष समितीच्या वतीने परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य समान एक विठ्ठलराजे पवार हे होते. नाशिक जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांना जिल्हा बँका असतील किंवा इतर बँकांनी क्रॉप लोन किंवा इतर शेती कर्जाच्या संबंधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लुटलेला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनी जप्त करून त्या दंडांडग्यांच्या घशामध्ये घातलेला आहे. तोच प्रकार हा नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आहे. ॲक्च्युली नाशिक जिल्ह्यातील छोट्या मोठ्या आदिवासी शेतकऱ्यांकडे छोटी छोटी कर्ज होती. पीक कर्ज असताना त्या शेतकऱ्याची शेती जप्त करता येत नाही. शेतकऱ्याकडे कितीही कर्ज थकीत असेल तरी त्याला पीक कर्ज दिलं पाहिजे, हे कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे. असं असताना नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आणि गोरगरीब शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्याच्या संचालक मंडळांनी आणि शासन प्रशासनाने गंडा घालून 550 शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्यात. त्या साऱ्या जमिनी या बँकेनी परत दिल्या तर ठीक, नाही तर ज्यांच्या ज्यांच्यावरती 88 आणि रिकवरी लागलेली आहे या प्रशासकासहित या शासन प्रशासनाला उच्च न्यायालयात जाऊन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करून त्यांना धडा शिकवू. याच देशातून पळ काढला त्या देशा त्या उद्योजकांना सरकारने संरक्षण दिलं आणि शेतकऱ्यांना मात्र पाठीत खंजीर खूप असला. जेव्हा जेव्हा शेतकरी शेतीमालाला भाव मागतो तेव्हा रस्त्यावर येतो, तेव्हा सरकार त्याच्यावर गोळीबार करतो, असुरधुराच्या नळकांड्या सोडतो आणि त्याला गुन्हेगार समजून त्याला कोर्टात बोलावतो, त्याच्यावर केसेस दाखल करतात. ही अनिती किती दिवस शेतकऱ्यांनी सहन करायची? शेतकरी हा गुन्हेगार आहे का? ज्यांनी या देशाला पोसलं तुम्ही त्याला बळीराजा म्हणता, तुम्ही त्याला अन्नदाता म्हणता, त्याला जय जवान जय किसानचा नारा देता आणि या दोघांनी जय जवान आणि जय किसानांनी या देशाला प्रगतीपदावर नेलं, या देशाची व्यवस्था वाढवली आणि ज्यांनी व्यवस्था वाढवली त्यांच्याच पाठीशी खंबीर खुसून तुम्ही या सरकारने गेल्या 75 वर्षात ही अनिती घडवली, शेतकऱ्यावर अन्याय केले आणि हे सतत अन्याय चालू आहे. गेल्या 18 जून 1951 जी पहिली घटना दुरुस्ती झाली ती घटना दुरुस्ती शेतकरी विरोधी आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात 150 कायदे तयार करण्यात आले. ही व्यवस्था जर बदलली नाही, शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी जर संसदमध्ये आणि विधानभवनात जर पोहोचले नाही तर ही व्यवस्था बदलणार नाही. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आम्ही सर्वांना प्रयत्न केले, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना BJP हे सर्व सरकार मिळून पाठवले, परंतु कोणीही हा बदल केलेला नाही. तेव्हा आता शेतकरी संघटनेचे उमेदवार विधानभवन आणि संसदमध्ये जर पोहोचले तरच हा कुठं फरक पडू शकतो, कारण त्यांना या आर्थिक धोरणाचा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा विषय माहीत आहे आणि ते लोक यासाठी कार्यरत आहे. ते नक्कीच शेतकरी संघटना यासाठी तत्पर आहे. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की कोरोना कालखंडामध्ये 2 वर्ष शेतकऱ्यांना कुठलाही मालाचा चांगला भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांचे भाव पडले, नंतर गारपीट, नंतर दुष्काळ, यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाचे अत्यल्प भाव मिळाले, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे. आमची विनंती ह्या शासनाला आहे की आमचं ज्या ज्या वेळेला कांद्याला भाव येतो त्या त्या वेळेला हे सरकार कांद्याच्या निर्यातबंदीचं धोरण आखते,
ज्यावेळेला टोमॅटोला भाव येतो त्यावेळेला नेपाळमधनं टोमॅटो आयात करते, ज्यावेळेला कपाशीला भाव पाहिजे त्यावेळेला कपाशीला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, असं असताना हे जे शासन आहे जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, आणि त्या शेतकऱ्याला हे सरकार वाईट टाकतंय। आम्ही इथं धरणे आंदोलन सुरू केलेले नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात हे आंदोलन सुरू झालेले, कारण त्यांनी 533 शेतकऱ्यांच्या जमिनी नावं हटवून शेतकऱ्यांची नावं हटवून आणि बँकेचं सहकारी विविध कार्यकारी सोसायटीचं नाव लावलेले। आम्ही अनेक मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, अनेक विधानसभेचे अध्यक्ष असतील, जिरवळ साहेब असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन झाले। गेले 9 महिने होत आले आंदोलनाला, परंतु अजून काही विलाज निघत नाही, तोडगा निघत नाही। आता मागच्या हप्त्यामध्ये आम्ही अनास्कर साहेब राज्य बँकेच्या प्रशासक म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांची आमची 1.5 तासाची चांगली चर्चा झाली। आम्ही आता ही जी काही नाशिक जिल्हा बँक आहे ही MEC बँकेच्या नियंत्रणाखाली, म्हणजे त्यांच्या 2 अधिकाऱ्यांच्या या बँकेवर नियंत्रण असावं असं आमचं आता त्यांना उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही निवेदन देणार आहे। उद्या आता आमचा अंत पाहायचं काम झालं, 9 महिने 9 दिवसांनी बालकसुद्धा बाहेर येतं, परंतु आमच्या ह्या सरकारला, ह्या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही। म्हणून आम्ही उद्या कलेक्टर ऑफिस कलेक्टर कार्यालय आणि नाशिक जिल्हा बँकेवरती त्याच्यानंतर जॉईंट रजिस्टर या कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 55,000 शेतकऱ्यांच्या थकबाकीची वसुली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक सक्तीने वसूल करीत आहे व शेतकऱ्यांच्या 7-12 खाते उतार्यावर बँकेचे व विकास सहकारी संस्थेचं नाव लावत आहे। याविरोधात गेल्या 1 जून 2023 पासून नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमचे धरणे आंदोलन सुरू आहे, मात्र राज्य शासनाने कोणतीही दखल घेतली नाही। याआधी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या सगळ्यांच्या भेटी नागपूर, मुंबई, या नाशिकमध्ये त्यांच्या घरी जाऊन सगळ्यांकडे घेतल्यात, पण मात्र राज्य शासनाने कुठली दखल न घेतल्यामुळे आमची आज महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची आज परिसंवाद सभा आहे आणि आजची सभा झाल्यानंतर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि कलेक्टर महोदयांना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना निवेदन देऊन आणि विभागीय सहनिबंधक यांना निवेदन देऊन आमच्या प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे। या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमची MEC बँकेचे जे प्रशासक आहेत अनास्कर साहेब त्यांच्याशी एक बैठक घालून दिली, त्यानंतर सहकार सचिव संतोष पाटील साहेब यांची भेट घालून दिली, याच्यानंतर नागपूर येथे बैठक झाली, नंतर मुंबई येथे बैठक झाली, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, मात्र याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने हे निघत नाही। झिरवळ साहेब फक्त नाशिक जिल्ह्याचा एकमेव एक आमदार आहे, विधानसभेचे सत्तेमध्ये असूनही, विधानसभेचे उपाध्यक्ष असूनही या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत एवढ्यासाठी एकमेव उपाध्यक्ष साहेब प्रयत्न करतायत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, पण आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी शासनाने या ठिकाणी ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यावा, अन्यथा या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल अशी आजच्या या परिषदेच्या वतीने या ठिकाणी मी हे करतोय। बँकांनी केलेली फसवणूक आहे, RBI, NABARD, राज्य बँक, जिल्हा बँक आणि सेवा सहकारी संस्था, या शेतकऱ्याला एकाही यंत्रणेने यांचे दरवर्षीचे उतारे दिले नाही। शासनसुद्धा दरवर्षी याच्या नावावर घोषित करते हे कर्ज बिनव्याजी आहे, मग याचं व्याज वाढलं कुठे? तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर रिझर्व्ह बँक नाबार्डकडून व्याज वसूल करते, नाबार्ड जिल्हा बँकेकडून व्याज वसूल करते, जिल्हा बँक सेवा संस्थांकडून व्याज वसूल करते आणि सेवा मात्र कास्तकाराकडून व्याज वसूल न करता पैसे वसूल करते, त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या भागभांडवलातून उभा राहिलेल्या संस्थासुद्धा नामशेष व्हायच्या मार्गावर आलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना फक्त फसवेगिरी आहे। जिकडे RBI म्हणते की बा तुम्ही कुठेही असं तुम्हाला चुकीचं आश्वासन देत असेल तर त्याच्यावर गुन्हेगार दाखल करा,
मग ह्या ज्या बिनव्याजीचं सगळे जर घोषित करत असताना आणि हे कर्ज जर व्याज लावून करत असतील, थकीत घोषित करत असतील, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. यांना जोपर्यंत शेतकऱ्याला काही नको, इतक्या वर्षांचं ज्यांचं जे अनुदान थकलेलं आहे ते शासनाने अनुदान यांना परत करावं, शेतकरी स्वतःचे पैसे भरायला तयार आहेत. शासनच घोषित करते किती टक्के दुष्काळ झाला, किती टक्के झालं, हे सगळे अनुदानाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा. शेतकरी कुठेही नादार नाही आहे. शेतकरी एकमेव व्यक्ती असा आहे की ज्याच्या मालातून किती शेतातून तुम्ही माल उचलून द्या कधी नाही म्हणणार नाही, दुकानातून तुम्ही एक चॉकलेटसुद्धा उपाशी आणू शकत नाही. अशा शेतकऱ्याला मात्र सगळेजण नादार घोषित करायला लागले, ही चुकीची गोष्ट आहे. एवढं बोलून आणि या आर्थिक व्यवहाराप्रसंगी खरं तर शासनाच्या आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या यंत्रणेवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. आम्ही हे पत्र सरकारला दिलेलं आहे. सरकारने आम्ही उद्या या ठिकाणी घेराव आंदोलन पण होणार आहे, पण जर सरकारने याच्यात जर मान्य नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून या अर्थव्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही FIR दाखल करण्याची न्यायालयात मागणी करणार आहे.